दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं आज वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी निधन झालं मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते दोन दिवसांपूर्वीच रवींद्र बेर्डे यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं होतं परंतु अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू लक्ष्मीकांत यांच्यासोबत त्यांनी बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी काम करायला सुरुवात केली नाटकात काम करत त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली चंगू मंगू एक गाडी बाकी अनाडी हात सुनबाईचा भाऊ खतरनाक हमाल दे धमाल थरथराट उचला रे उचला यासारख्या तीनशेहून अधिक मराठी चित्रपट आणि जवळपास पाच हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केलं त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे विजय चव्हाण महेश कोठारे विजू खोटे सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्याबरोबर त्यांची जोडी चांगलीच गाजली त्यांनी सिंगम चिंगी यासारख्या हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची जादू दाखवली एकोणीसशे मध्ये व्यक्ती आणि वल्ली या नाटकादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर दोन हजार अकरामध्ये मध्ये त्यांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराचं निधन झालं पण कलेशी एकरूप झाल्याने त्यांनी या संकटावर मात केली नाटकाची आवड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती कर्करोगाने त्रस्त असून सुद्धा ते नाटक पाहायला जायचे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं सुना नातवंड असा परिवार आहे त्यांचे सख्खे भाऊ लक्ष्मीकांत बेर्डे तर चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे हे देखील मराठी मनोरंजन सृष्टीत लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत रवींद्र बेर्डे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन सृष्टीपासून दूर होते त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसलाय ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली